आत्मीय सांगलीतून सांगलीच्या मेरज रोड येथे दागिन्याच्या दुकानात दरोडा टाकण्यात आला. दुकानातील कर्मचाऱ्यांना बांधून दागिने लंपास केले. चोरट्यांनी दुकानात गोळीबार सुद्धा केली. दुपारी 3 वाजताच्या सुमारास हा सर्व प्रकार उघडकीस आला. सांगली शहरातील मिरज रोडवर रिलायन्स या सोन्या चांदीच्या दुकानामध्ये सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. यामध्ये चोरट्यांनी गोळीबार सुद्धा केली. यामध्ये एक ग्राहक जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि विश्रामबाग पोलीस घटनास्थळी पोहोचले. तपासाला सुरुवात झालेली आहे. मात्र दुकानातील कर्मचाऱ्यांना बांधून दागिने लंपास करण्यात आले. याच संदर्भात आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. सांगलीतील मार्केट यार्ड चौकातील भर वस्तीत मुख्य रस्त्यावरील एका ज्वेलरी शॉपवर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकलेला आहे. भर दिवसा हा प्रकार घडलेला आपण पाहू शकतो. रिलायन्स ज्वेल्स या ज्वेलरी शॉपवर भर दिवसा अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकलेला आहे. आणि या दरोड्यामध्ये आज जे कर्मचारी होते, ज्वेलरी शॉपमध्ये जे राहणारे काम करणारे कर्मचारी होते, त्यांचे हातपाय बांधून त्यांना त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. आणि गनचा वापर करून त्यांच्यावर धमकी देऊन आतलं संपूर्ण सोनं आणि अन्य साहित्य ह्या लुटून नेण्याचा प्रकार घडलेला आहे. घटनास्थळी गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, विश्रामबाग पोलीस हे घटनास्थळी दाखल झालेले आपण पाहू शकतो. याच ज्वेलरी शॉपमध्ये दुपारच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी प्रवेश केला आणि तेथील मॅनेजरला दमदाटी करून गनच्या साह्याने आतमधील कर्मचाऱ्यांनासुद्धा धमकावण्यात आलं. आणि यानंतर त्या सर्वांचे हात बांधण्यात आले. आणि त्यानंतर या शॉपमध्ये जितकं सोनं होतं ते सोनं आपल्यासोबत आणलेल्या बॅगमधून या लोकांनी लुटून नेलं आहे, अशी माहिती या शॉपमधील लोकांनी आता पोलिसांना दिलेली आहे. आणि घटनास्थळी आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, विश्रामबाग पोलीस दाखल झालेले आहेत. आणि या जे चोरटे आहेत त्या चोरट्यांचा शोधही काढण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. मात्र या घटनेमुळं परिसरामध्ये मोठी दहशत निर्माण झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली.